चैतन्य गुरुकुल आयोजित आई बाबा मला काही सांगायचं आहे या वक्तृत्व स्पर्धेला प्रमुख उपस्थिती लाभलेले माननीय श्री नारायणजी भोलवणकर उपाध्यक्ष सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड सपकाळ आपले मनोगत व्यक्त करताना व्यावसायिक निमित्तानं माझा गुरुकुलशी नेहमी संबंध येतो आणि प्रत्येक वेळेस मला या उपक्रमातून शाळेचं विनेतन जाणवतं. शिक्षकी पेशा व्यवसाय म्हणून स्वीकारणं आणि व्यवसायाचं शिक्षणाचं व्यावसायिकीकरण करणं या दोन खूप भिन्न भिन्न गोष्टी आहेत. आपण आज परिसरात पाहतो की सर्वत्र शिक्षणाचं व्यावसायिकरण करण्यात आलेलं आहे आणि तडक फडक इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून त्या माध्यमातून अनेक रुपयांनी पालकांना दुभाडल्या जात आहे पण त्यातून काही विद्यार्थ्यांचा फायदा होत नाही. परंतु गुरुकुल या ठिकाणी ही एक आगळीवेगळी शाळा आहे असं पहिल्याच भेटीत जाणवतं. या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यातून मुलांना संस्कार, मूल्य, नीती, शिक्षण, संगीत, क्रीडा आज म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान मुलांना दिले जातो. यावेळेस मागील स्नेह संमेलनही आगळ्या वेगळ्या विषयावर होतं आणि याही वेळी आगळ्या वेगळ्या विषयावरच स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. यावेळेसची थीमही खूप सुंदर आहे. मायबाप, प्रत्येकाच्या जीवनात मायबापाचं आगळं वेगळं महत्व असतं. माझ्या जीवनात त्याचे अनन्य साधारण होतं आणि मी आज जो काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय माझे आई आणि माझे वडील यांना जातं. आणि आता आगळा वेगळा विषय समाजपटलावर आणून त्याचं गांभीर्य लक्षात आणून दिल्याबद्दल मी शाळेचं अभिनंदन करतो आणि होणाऱ्या कार्यक्रमात आणि गुरुकुल त्या पुढील वाटचाली मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चैतन्य गुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.